आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बसवाडकरांना लवकरच शुद्ध पाणी मिळणार, सरपंच सौ प्रज्ञा चव्हाण. बसवाड येथील राष्ट्रीय पेयजल योजनेचं काम प्रगतीपथावर सुरू आहे. ग्रामस्थांना लवकरच या योजनेच्या माध्यमातून शुद्ध पाणी पिण्यास मिळणार असल्याचं सरपंच सौ प्रज्ञा चव्हाण यांनी सांगितलं. बसवाड येथील 68 लाख निधीचं राष्ट्रीय पेयजल योजनेचं काम प्रगतीपथावर आहे. सध्या नदीकडील स्विच हाऊस व जलकुंभाचं काम धडाक्यात सुरू आहे. या योजनेचं लवकरात लवकर 40% काम पूर्ण झालं आहे. पावसाळ्यापूर्वी ही योजना पूर्ण होईल असंही सरपंच सौ चव्हाण या म्हटल्या. गावातील इतर विकास कामाबरोबरच पेयजल योजनेचं काम पाठपुरावा करून पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करीत असल्याने ग्रामस्थांमधून सरपंच सौ प्रज्ञा चव्हाण यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केलं जात आहे. महानकारी न्यूज साठी बसवाडहून इजाज खान पठाण.